रिस्क है तो इस्क है हा डायलॉग कोणाचा आहे हे मी सांगण्याची गरज नाही, यास त्या महापुरुषाचा डायलॉग आहे। पण अनेक लोक अजूनही असे आहेत जे म्हणतात मला 21 दिन में पैसा डबल करायचा आहे, असे सुद्धा लोक आहेत। पण याच्या पुढे जाऊन अजून एक व्यक्ती म्हणतो की जे आपण कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे ते गमवलं नाही पाहिजे, हा पहिला नियम। आणि दुसरा नियम, पहिला नियम आपल्याला विसरायचा नाही, बरोबर। म्हणजेच काय, आपल्याला सेफ इन्व्हेस्टमेंट करायला हवी। एखाद्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, इन्व्हेस्ट केल्यानंतर तो पैसा आपण पर्टिक्युलर सेक्टरमधल्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो। जर ती कंपनी चांगली परफॉर्म करेल तर त्याची प्राईस वाढेल, जर ती कंपनी परफॉर्म चांगली नाही करणार तर मात्र त्याची प्राईस कमी होणार। ही सगळी रिस्क आपल्या स्वतःवर असते। पण याला थोडंसं आपण मॅनेज करायचं झालं तर, रिस्क कमी करायची असेल तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो। पण असाच एक प्रकार, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याचं कॉम्बिनेशन जरी आपण म्हटलं तर निफ्टी बीज हे तुम्ही ऐकलं असेल, त्याचबरोबर बँक निफ्टी बीज हे सुद्धा ऐकलं असेल। असंच बीज म्हणजे काय, आता बीज म्हटल्यानंतर ही मधमाशी असं समजू नका। बीज याचा एक फुल फॉर्म आहे आणि त्याचा अर्थ होतो बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड फंड। बेंचमार्क म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा बेंचमार्क सेट असतो। आपल्या घरामध्ये ही व्यक्ती एवढी हुशार आहे किंवा एवढी ही कमाई करते याच्या तुलनेत तुम्ही किती करता, अशी एक तुलना केली जाते। तुमचा मित्र एवढा हुशार आहे पण तुम्ही किती हुशार आहात, ही एक तुलना केली जाते। किंवा सरासरी मुलांना एवढी टक्केवारी पडते, किंवा 80% मुलं पास होतात आणि हे 20% मुलं नापास होतात, अशी एक तुलना केली जाते। या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन एवढं आहे ॲज कम्पेअर टू निफ्टी। निफ्टी किती रिटर्न देते आणि हा पर्टिक्युलर स्टॉक किती रिटर्न देतो। आता निफ्टी जसा इंडेक्स आहे, इंडेक्स म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो शीतावरून भाताची परीक्षा आपण करतो, निफ्टी वर खाली होत असेल त्याप्रमाणे आपण समजतो की पूर्ण मार्केटच तसं वर खाली होत आहे। याचाच अर्थ एक बेंचमार्क आपण सेट केलेला असतो। एक्सचेंज ट्रेडेड म्हणजे एक्सचेंज, BSE NSE यांच्या थ्रू आपण या शेअर्सची देवाणघेवाण करतो, ऑनलाईन सगळ्या गोष्टी घडतात, म्हणजेच एक्सचेंजवर आपण ट्रेडिंग करतो। आणि स्कीम म्हणजे काय, एखादी पर्टिक्युलर स्कीम, जशी म्युच्युअल फंडमध्ये स्कीम असते तशीच इकडे सुद्धाही स्कीम असते। फॉर एक्झाम्पल, तुम्ही बरेच लोक कमेंट करता की सर निफ्टी बीज म्हणजे काय, त्याची माहिती द्या। आता निफ्टी बीज खूप जास्त पॉप्युलर आहे। जेव्हा तुम्ही रिचमीवर येता तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, तुम्ही इंडेक्स फंड निवडू शकता, स्मॉल कॅप निवडू शकता, मिड कॅप निवडू शकता, किंवा ब्ल्यू चिप कंपनी निवडू शकता, ब्ल्यू चिप फंड निवडू शकता। अशाच प्रकारे हा सुद्धा एक निफ्टी बीज आहे। जसं म्युच्युअल फंडमध्ये निफ्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, निफ्टी इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याचप्रमाणे निफ्टी बीज होतो। ज्याप्रमाणे निफ्टी मूवमेंट करेल त्याप्रमाणे बीजसुद्धा मूवमेंट करेल। निफ्टी बीज वाढला तर समजून जा ऑलरेडी निफ्टी वाढत आहे, म्हणून निफ्टी बीजसुद्धा वाढतोय। जर निफ्टी कमी झाला तर निफ्टी बीजसुद्धा कमी होईल। इन शॉर्ट, आपण निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय। ज्या लोकांना डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही, ॲक्टिवली त्यांना स्टॉक बघायचे नाही, त्यांना वाटतं ज्याप्रमाणे निफ्टी मूवमेंट करेल त्याप्रमाणे माझं प्रॉफिट होऊ दे, मला जास्त हेडेक नको, तर इझिली हे लोक सगळे निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात। सिंपल आहे, निफ्टी बीज एखाद्या स्टॉकप्रमाणेच आहे। आता याला स्टॉक बरोबर का तुलना करतो हे सुद्धा मी सांगतो। पहिला मी तुम्हाला काय सांगितलं की हा म्युच्युअल फंड सारखाच आहे, कारण जसा इंडेक्स फंड असतो तसाच हा सुद्धा एक म्युच्युअल फंड तुम्ही याला मानू शकता, कारण त्याच्याबरोबर खूप जास्त हा सिमिलर आहे। म्हणून हा स्टॉक मार्केटमधून सुद्धा आपण बाय करू शकतो, म्हणून याला स्टॉकशी सुद्धा मी कंपेअर करतोय, कारण तुम्ही तुमच्या डेमॅट अकाउंटमध्ये निफ्टी बीज सर्च करून तो बाय करू शकता। याची प्राईस जर तुम्ही बघितली तर प्रत्येक सेकंदाला बदलत असते। ज्याप्रमाणे एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलं जातं आणि त्याची प्राईस कंटिन्युअसली मूवमेंट करत असते, जसं निफ्टीची प्राईससुद्धा कंटिन्युअसली मूव करत असते, तसंच याचीसुद्धा प्राईस प्रत्येक सेकंदाला बदलत असते, म्हणजेच निफ्टी बीज प्रत्येक सेकंदाला स्टॉकसारखा मूवमेंट करतो। जसं एखादा स्टॉक तुम्ही लिमिट लावून बाय करू शकता, मला 500 रुपयाला एखादा स्टॉक बाय करायचा आहे, आत्ता भलेही त्याची प्राईस 520 रुपये असेल पण तो जेव्हा 500 रिव्हर्स होऊन येईल तेव्हा तो बाय होईल। मला सेल करायचा आहे 570, जेव्हा तो 570 जाईल तेव्हा सेल होईल। सेम केस निफ्टी बीजमध्ये सुद्धा होते। तुम्हाला ज्या प्राईजला बाय करायचं आहे ते लिमिट लावू शकता, ज्या प्राईजला सेल करायचं ते सुद्धा लिमिट लावू शकता। पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं, NAV फिक्स असते त्या दिवसाची,
त्या दिवसाच्या एनएव्ही तुम्हाला तो मिळणार आहे, तो प्रत्येक सेकंदाला बदलत नाही। म्हणूनच तुम्ही मला कमेंट करून विचारत असता की सर मला डायरेक्ट निफ्टी बाय करायचं आहे, भलेही मला मॉडरेट रिटर्न मिळू देत, 10% 12% मिळू देत, काही हरकत नाही, 15% मिळू देत, ठीक आहे, मला हाय रिटर्न आणि हाय रिस्क नको, मला मॉडरेट रिटर्न मिळू देत, पण मला लो रिस्क किंवा मॉडरेट रिस्क घ्यायची आहे, हे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की निफ्टी आता जवळपास 16,000 आहे। फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगायचं झालं तर स्क्रीनवर बघू शकता 16,568.85 म्हणजेच आपण राऊंड फिगर 16,500 रुपये पकडू। मग तुम्हाला 16,500 रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवेत का? समजा तुम्हाला एक निफ्टी बीज बाय करायचा आहे तर त्याची प्राईस 16,500 असेल का? जर मी मार्केटमध्ये नवीन आहे एवढं मी इन्व्हेस्ट करू शकतो का? बिलकुल नाही, मला छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करायची आहे। म्हणून तुम्ही सिम्पली एक काम करू शकता, मी डिमॅटवर तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो, इकडे मी सर्च करतोय निफ्टी 20, जेव्हा मी सर्च करेन तेव्हा तुम्हाला इकडे NSE आणि BSE दोन्ही ऑप्शन दिसतील। फॉर एक्झाम्पल मी NSEवर क्लिक करून हा चार्ट ओपन केला, याची सध्या प्राईस सुरू आहे 178 रुपये। अराउंड 178 रुपयाला एक निफ्टी 20 तुम्हाला अवेलेबल होईल, पण ॲक्च्युली निफ्टीची प्राईस काय सुरू आहे? निफ्टीची प्राईस सुरू आहे 16,500। मी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही पकडली आहे, एक्झॅक्ट नाही, 16,500ची गोष्ट आपल्याला 178 रुपयाला मिळते, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगतोय। आता एका दिवसामध्ये याची व्हॅल्यू जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल निफ्टी 20ची 196 रुपयापर्यंत पोहोचला होता आणि याने लो गाठला होता 156 रुपयाचा। 156 ते 196 याच्या दरम्याने हा मूवमेंट करत होता एका दिवसामध्ये। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 156 रुपयाला हा बाय केला असता आणि 196 रुपयाला सेल केला असता तर एका दिवसामध्ये सुद्धा एवढे रिटर्न तुम्हाला मिळाले असते। मग माझं म्हणणं एवढंच आहे की दिवसाचा जो लो असेल, फॉर एक्झाम्पल कालचा लो जर तुम्ही बघितला तर 160 रुपयाचा आहे, जर मी आज बाईंग प्राईस, तुम्हाला तो लो पकडता येणार नाही याची गॅरंटी आहे कारण तो ऑलरेडी बनून गेला आहे, पण बाय मी आज करतोय, मग ॲटलिस्ट मी कालच्या लो एवढी प्राईस लावू शकतो किंवा त्याच्या थोडीशी वर लावू शकतो, जेणेकरून मला एका मॉडरेट लेवलवर त्याला बाय करता येईल। म्हणजेच 160 रुपयाला नाही तर 165 रुपयेपर्यंत तरी मी ॲटलिस्ट त्याला बाय करेन। यातून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल की 100 पटीने याची प्राईस कमी असते। म्हणजेच निफ्टी आता सध्या सुरू आहे 16,500, तर इकडे तुम्ही बघू शकता डिवायडेड बाय 100 जर याला केलं तर त्याचा ॲन्सर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल, 160, 165, 170 या दरम्याने तो ट्रेड करत असतो। म्हणजेच खूप कमी पैशामध्ये आपण त्याला बाय करू शकतो, खूप कमी इन्व्हेस्ट आपण त्याच्यामध्ये करू शकतो। तुम्हाला जर वाटलं आता तो रिव्हर्स होतोय तर त्या केसमध्ये लगेच तुम्ही त्याला सेल करू शकता, सिम्पली सिंगल क्लिकवर या गोष्टी होतात। त्यासाठी गरजेचं आहे तुमचं डिमॅट अकाउंट, आणि हो आता डिमॅट अकाउंट नाही म्हणू नका, जर ते नसेल ना आणि एवढ्या दिवस तुम्ही माझ्या व्हिडिओज बघता याचा अर्थ ते असायलाच पाहिजे, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला प्रीमियम ग्रुपसुद्धा एक देतो आहे जो रिचमीवर आहे, हा सगळा प्रीमियम रिसर्च, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याच्याबद्दलचा रिसर्च आणि सजेशन सगळं फ्री मिळतं। सो दॅट लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डिमॅट अकाउंट ओपन करा, या नंबरवर कॉलही करू शकता। याच्या पुढे अजून काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे, जसं निफ्टी जर खाली आला किंवा त्याच्या कंपॅरिझनमध्ये एखादा स्टॉक खाली आला, भीती कशामध्ये जास्त वाटणार? तुम्हाला भीती वाटणार स्टॉक खाली येताना, कारण तो स्टॉक परत वर जाईल की नाही, कंपनीमध्ये तर काही गडबड झाली नसेल, कंपनीमध्ये तर काही इश्यू नसतील, ही आपल्या मनामध्ये भीती असते। पण इंडेक्स जर खाली आला ना तर सगळं मार्केटच डाऊन आहे, माझ्या मनामध्ये भीती नाही, आज सगळं मार्केट डाऊन आहे, उद्या सगळं मार्केट वर जाईल, माझा आज लॉस आहे उद्या माझा प्रॉफिट होईल, ही मला गॅरंटी आहे, त्यामुळे इकडे रिस्क खूप कमी आहे। आणि डायरेक्ट स्टॉकमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा थोडीशी रिस्क वाढते, पण यार दोन्हीचे वेगवेगळे रिटर्न्स तुम्हाला मिळणार, याला याच्याबरोबर कम्पेअर करणं थोडंसं चुकीचं ठरेल, कारण निफ्टी जे रिटर्न देतोय ना तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न देतो, पण एखाद्या स्टॉकमधून तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकसुद्धा निवडू शकता, जरा मल्टीबॅगर जाऊ दे, पण 50%, 60%, 80% डबल झालेले स्टॉकसुद्धा आहेत जे की 2-2, 4-4 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये पण होतात। आणि ऑलरेडी आमच्या इन्व्हेस्टरना हे सगळं माहितीच आहे, काही स्टॉक आहेत मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, 1.5 लाख प्रॉफिटवाला तो व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये एक स्टॉक 100% वाढला होता म्हणजेच डबल झाला होता, ही ब्युटी स्टॉकची आहे। पण थोडंसं त्याचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, नॉलेज नसेल ना तर निफ्टी बीज इज द बेस्ट प्रोडक्ट फॉर यू, इकडे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, याचे ॲडव्हान्टेज काय, याच्यासाठी फंड मॅनेजरची गरज नसते, म्हणजेच
तो निफ्टी जसा मूवमेंट करेल त्याप्रमाणे मूवमेंट करेल। निफ्टी खराब स्टॉक हळूहळू बाजूला करते आणि त्याच्या जागी चांगले क्वालिटी स्टॉक निफ्टीमध्ये ॲड होत असतात, त्यामुळे इंडेक्स ऑब्वियस आहे की तो चांगला परफॉर्म करणारच आहे, पण रिटर्न मॉडरेट मिळतील, रिस्क याच्यामध्ये खूप कमी आहे। इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप कमीपासून सुरुवात करू शकता, स्टॉक मार्केटमधून तुम्ही त्याला बायसेल करू शकता, स्टॉप लॉस लावू शकता, बऱ्याच गोष्टी लिमिट ऑर्डर कव्हर ऑर्डर सगळं काही याच्यामध्ये तुम्ही करू शकता। जगात काहीही परफेक्ट नसतं, काही गोष्टींचे ॲडव्हान्टेज असतात, त्याच गोष्टीचे डिसॲडव्हान्टेज सुद्धा असतात, म्हणजे जिकडे फायदे आहेत तिकडे तोटे पण असतात। म्हणून या ठिकाणी आपला तोटा काय होऊ शकतो की तुम्हाला डिव्हिडंड मिळणार नाही। जर तुम्ही स्टॉक बाय करताय तर स्टॉकचा जो परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्स बेस्ड कंपनी ठरवते की यांना डिव्हिडंड द्यायचा, तो डिव्हिडंड मात्र तुम्हाला मिळणार नाही। हा एक याचा खूप मोठा डिसॲडव्हान्टेज आहे। निफ्टी मॉडरेट परफॉर्म करतो, एक 8%, 10%, 12% या रेंजमध्ये तुम्ही याच्यातून रिटर्न मिळवू शकता। आणि तिसरं डिसॲडव्हान्टेज म्हणजेच काय, एक्झॅक्ट निफ्टी एवढे तुम्हाला रिटर्न मिळणार नाही। आता फॉर एक्झाम्पल निफ्टी आज 15,000 आहे, पुढच्या वर्षी 20,000 झाली, 5,000 डिफरन्स आहे, पण इकडे एक्झॅक्ट तुम्हाला 5,000 निफ्टी बीजमधून मिळणार नाहीत, कारण खूप छोटी अमाऊंट ॲज एक्सपेन्सेस तुमच्याकडून घेतले जातात, काही चार्जेस लावले जातात, ते 0.00 असतात, त्यामुळे थोडासा हा डिफरन्स आहे आणि हा तुम्हाला सहन करावाच लागेल। धन्यवाद, स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।